आघाडी युतीमध्ये निवडणूक लढताना सर्वात कळीचा मुद्दा ठरणारी गोष्ट म्हणजे जागा वाटप. कोण किती आणि कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार या प्रश्नांचं उत्तर शोधताना पक्षांची आणि नेत्यांची पुरती हौस फिरते. त्यानंतर येणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तिथून उमेदवार कोण असणार. तो उमेदवार आर्थिकदृष्ट्या सदृढ असावा, नेता म्हणून ओळखला जावा, लोकसंपर्क असावा आणि सर्वात महत्वाचं निवडून येण्याची क्षमता असणारा हवा. असे अनेक निकष उमेदवार ठरवताना लावले जातात. या चाळणीतून जो राहील तो उमेदवार मैदानात उतरतो. तिथून पुढे सुरू होते प्रचार आणि मतदानाची लढाई. थोडक्यात अर्धी लढाई ही जागा वाटप आणि उमेदवार निश्चिती यातच असते. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी हीच अर्धी लढाई सध्या तरी महाविकास आघाडीने जिंकल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी त्यांच्या जागा वाटपाचा मुद्दा जवळपास मार्गी लावलाय. याशिवाय त्यांचे उमेदवारही निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. जागा वाटपाची आणि संभाव्य उमेदवारांची हीच यादी लेट्सअप मराठीच्या हाती लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कोणती जागा कोणाकडे असणार आणि तिथून संभाव्य उमेदवार कोण असू शकतो. महाविकास आघाडीत काँग्रेस 19 जागा लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. तसंच संभाव्य उमेदवार कोण असू शकतात याचीही माहिती समोर आली आहे. रामटेक लोकसभेसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल पाटील, माजी सनदी अधिकारी किशोर गजबेले, नागपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष तक्षशिला वाघधरे यांपैकी एक, हिंगोली जिल्हा प्रभारी सचिन नाईक, अमरावती आमदार बळवंत वानखेडे किंवा मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार राहुल गडपाले, भंडारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, चंद्रपूर आमदार प्रतिभा धानोरकर किंवा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गडचिरोली महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर नामदेव किरसन किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉक्टर नितीन कोडवते, नांदेड शेकापच्या महिला अध्यक्ष आशा शिंदे यांना आयात करून, धुळे नाशिक जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे आणि धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, नंदुरबार आमदार के सी पाडवी, पुणे आमदार रवींद्र दंगेकर, सोलापूर आमदार प्रमिती शिंदे, सांगली माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील, भिवंडी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरगे, वर्धा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख यांचे पुत्र आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष समीर देशमुख, नागपूर आमदार अभिजित वंजारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विशाल मुत्तेमवार, माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल गुर्धे, कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती, लातूर अद्याप उमेदवाराचे नाव ठरलेले नाही, मुंबई उत्तर मध्य अद्याप उमेदवार ठरलेले नाही, त्याचबरोबर मुंबई उत्तर मधील अद्याप उमेदवार ठरलेले नाही. महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 18 जागा लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. तसेच संभाव्य उमेदवार कोण असू शकतात पाहूया. बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम माजी मंत्री संजय देशमुख, परभणी विद्यमान खासदार संजय जाधव, जालना माजी आमदार शिवाजीराव चोथे, छत्रपती संभाजीनगर माजी खासदार चंद्रकांत खैरे, नाशिक माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर, पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कांबळी, कल्याण महिला नेत्या सुषमा अंधारे, ठाणे विद्यमान खासदार राजन विचारे, मुंबई उत्तर पश्चिम विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर, मुंबई दक्षिण विद्यमान खासदार अरविंद सावंत, मुंबई उत्तर पूर्व माजी खासदार संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण मध्य माजी खासदार अनिल देसाई, रायगड माजी खासदार अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्ग विद्यमान खासदार विनायक राऊत, मावळ माजी महापौर संजोग वाघेरे, शिर्डी माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, धाराशिव विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर, महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 9 जागा लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झालंय. तसंच संभाव्य उमेदवार कोण असू शकतात पाहूयात. त्यामध्ये शिरूरसाठी विद्यमान खासदार अमोल कोल्हे, सातारा
विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील माडा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांना आयात करून, बारामती विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, जळगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून आयात करून हर्षल माने, रावेर आमदार एकनाथ खडसे, दिंडोरी आदिवासी समाजाचे बडे नेते चिंतामण गावित, बीड पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे निष्ठावंत नरेंद्र काळे, अहमदनगर अजित पवार यांच्या सोबत असलेले आमदार निलेश लंके यांना परत बोलावून त्यांना ही उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मित्रपक्षांसाठी हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी, अकोला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर. अशा प्रकारे जवळपास 99% जागा वाटप आणि उमेदवारांची निवड फायनल झाली. येत्या 7-8 दिवसात या जागांची आणि येत्या महिन्याभरात उमेदवारांच्या नावांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.